कंधार तालुक्याची ओळख म्हणजे डोंगर दऱ्या घनदाट जंगल विविध जातीचे पक्षी प्राणी अशी आहे। गत काही वर्षात हे सर्व काही नष्ट होत चाललेले आहे। इतिहासाच्या खानाखुणा असलेला कंधार म्हणजेच पांचाळपूर कृष्णपूर या नावाने पूर्व इतिहास ज्या गावाचा आहे ते गाव म्हणजे कंधार। कृष्णदेवराय तिसरा यांच्या उपराजधानीचे ठिकाण तसेच नैसर्गिक विविधतेने नटलेला हा परिसर। कंधारच्या उत्तरेस जगतुंग सागर तलाव तसेच दक्षिणेस मन्याड नदी व पूर्वेस भुईकोट किल्ला। सुंदर असा निसर्गरम्य परिसर, डोंगराळ भाग, बालाघाटचा डोंगर, मन्याड नदीच्या बाजूला कंधारपर्यंत पोहोचलेल्या बालाघाटची डोंगर मालिका। अलीकडच्या काळामध्ये शेतीसाठी जमीन व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली, माळरान ही बोकड झाली। मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाल्याने इथल्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास झाला। नव्या शतकामध्ये उपराजधानीचे ठिकाण असलेल्या कंधारला आजच्या युगामध्ये बकाल स्वरूप प्राप्त झाले। निसर्गाचे अवकृपा पर्जन्यमान कमी झाले याकडे कुणीही लक्ष दिलं नाही, पण वेगळ्या विचाराने प्रेरित झालेले काही तरुण एकत्रित झाले व त्यांच्यातील एकाने पुढाकार घेतला, तो म्हणजे शिवा मांबळे यांनी। निसर्गाचे वसुंधरेचं आपण काहीतरी देणं लागतं म्हणून कंधार शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शिवा मांबळे यांनी पुढाकार घेतला। सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना त्यांनी एकत्र केलं व हरित कंधार परिवार म्हणून त्यांना एकजूट केलं। त्यांनी आपली भावना सगळ्यांसमोर मांडली, वसुंधरेचे पांग फेडावं म्हणून आपले विचार व्यक्त केले। सगळ्यांनी होकार भरला आणि हरित कंधार, स्वच्छ कंधार, सुंदर कंधार करण्याचा सर्वांनी संकल्प केला। आणि एक छोटीशी सुरुवात म्हणून 2017 कंधार शहरातील वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं। कंधार शहरात महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, शिवेवरील गणपती मंदिर या दोन्ही भागांमध्ये दुतर्फा वृक्ष लागवड केली। याच ध्येयाने 2018 कंधार शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षांची लागवड सुद्धा केली। तसेच 2019 कोरोनाचा काळ होता, माणसं माणसांपासून दूर गेली होती, त्या काळात लावलेल्या झाडांची जोपासना करणे, त्यांना पाणी देणे, त्यांना ट्रिगार्ड बसवणे ही कामे हरित कंधार परिवाराने एकजुटीने केली। आणि 2020 वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी म्हणून एक झाड लावा 1000 रुपये मिळवा असा उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीरित्या पार सुद्धा पाडला। या 5 वर्षाच्या काळामध्ये 12,000 वृक्षांची लागवड आणि संगोपन हरित कंधारने केले। त्याचप्रमाणे 2021 हरित कंधार वृक्ष लागवड अभियानांतर्गत हरित कंधार परिवारामार्फत फळझाड वाटप व लागवड ही योजना प्रचंड प्रमाणात राबविण्यात आली। 2022 संकल्प घनवृक्ष लागवड म्हणजेच घन जंगल लागवड हा उपक्रम हाती घेतला आणि कंधार तालुक्यातील पांगरा गावातील कासारखेळा या ठिकाणी 22 एकर गायरान जमिनीवर 2700 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आणि एकाच दिवशी सर्व वृक्षांची लागवड मान्यवरांच्या उपस्थितीने झाली। नांदेड नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात हा प्रथमच उपक्रम हरित कंधार परिवाराच्या वतीने राबविण्यात आल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। वृक्षवल्ली आम्हा सोय रे, नुसते अभंगात म्हणून चालत नाही तर ते प्रत्यक्षात कार्यात आणावे लागते। तोच संत तुकाराम महाराजांचा विचार घेऊन हरित कंधार परिवार काम करत आहे। तर ही हरित कंधारची चळवळ लोकचळवळ व्हावी यासाठी हरित कंधार मनापासून प्रयत्न करीत आहे, यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे। आता फक्त एकच निर्धार, हरित कंधार। धन्यवाद।